फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व पुरुषत्व वाढून शरीरातील उत्साह आणि एनर्जी देखील वाढवणारा व शरीराला नवीन ताकद देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी पुरुषांचे पुरुषत्व टिकून जर शरीराला शारीरिक कमजोरी आलेली असेल तर कमजोरी दूर करून शरीराला ताकद देणारा आणि एनर्जी उत्साह टिकून ठेवणारा असा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे। या उपायाने सहजतेने आपले जे पुरुषत्व आहे ते तर टिकून राहणारच आहे, परंतु शरीरात उत्साह आणि ताकद देखील यामुळे निर्माण होणार आहे। आणि फक्त हे तुम्ही 7 दिवस जरी केले तरी देखील यापासून लगेच फायदा जाणवेल। तर यासाठी आपल्याला लागणार आहे जास्वंदाच्या फुलाची पावडर। जे फूल आपण गणपती बाप्पांना वाहतो याच फुलाला आपण हिबिस्कस या नावाने देखील ओळखतो। या फुलाची पावडर घ्यायची आहे। तर ही पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात ऑनलाईन सहजतेने मिळून जाते किंवा आपण घरी देखील या फुलांची पावडर तयार करून घेऊ शकतो। तर यासाठी ही फुले तोडून घ्या व याच्या ज्या लाल पाकळ्या आहेत या काढून घ्यायच्या आहेत व मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यावर टाकून छान खनखनीत वाळवून घ्या। या पाकळ्या छान खनखनीत वाळल्या की याची मिक्सरमध्ये छान बारीक पावडर वाटून घ्या किंवा याप्रमाणे पावडर मिळते त्याचा देखील आपण वापर करू शकतो। तर यासाठी फक्त 1 चमचा भरून पावडर एका वेळेस घ्यायची आहे। आणि दुसरा पदार्थ म्हणजे दोऱ्याची खडीसाखर। याच खडीसाखरेला आपण सिट्टा मिश्री किंवा धागेवाली मिश्री या नावाने देखील ओळखतो। तर या खडीसाखरेची पावडर करून 2 चमचे भरून पावडर यामध्ये मिक्स करायचे आहे किंवा याऐवजी आपण मधाचा देखील वापर करू शकतो। तर यासाठी 1 चमचा भरून मध घ्यायचे आहे व यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। प्रमाणे छान मिक्स करा। याप्रमाणे हे तयार करून हे रात्री खाऊन घ्यायचे आहे व सकाळी उठल्यावर 1 कप भरून दूध घ्यायचे आहे। यासाठी दूध घेताना जर गाईचे दूध असेल तर त्याचा वापर करा, नसेल तर म्हशीच्या दुधाचा देखील आपण येथे वापर करू शकतो। याप्रमाणे दूध घेऊन कोमट दूध सकाळी 1 कप भरून अनाशापोटी उपाशीपोटी रिकामापोटी पिऊन घ्यायचे आहे। आणि यामध्ये चवीसाठी आपण या खडीसाखरेचा वापर करू शकतो। असे जर फक्त 7 दिवस जरी केले तरी देखील आपल्याला यापासून नक्कीच रिझल्ट मिळेल आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकता। यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होतो। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।